शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख, महाराष्ट्राचे माजी लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून लवकरच विराजमान होऊ देत आणि महाराष्ट्रात आमची सत्ता येऊ दे असं साकड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सौभाग्यवती अस्मिताताई गायकवाड यांनी शिवसेना भवन येथील भवानी मातेच्या चरणी घातलंय. शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख, माजी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होऊ दे आणि महाराष्ट्रात आमची सत्ता येऊ दे असे साकडे शिवसेना उपनेत्या अस्मिताताई गायकवाड यांनी शिवसेना भवन येथील भवानी मातेचरणी घातले. शुक्रवार दिनांक 4 ऑक्टोबर रोजी शिवसेना भवन येथील भवानी मातेची आरती शिवसेना उपनेत्या अस्मिताताई गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी त्यांनी शिवसैनिकांचे स्वप्न साकार होऊ दे, पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ दे असे साकडे घातले. दुसरी वाढ आणि दुसऱ्या माळेला शिवसेना भवन येते. आज आमचं शक्तीपीठ, आज इथल्या आरतीला उपस्थित राहण्याचा योग आला. सगळ्यांचं कल्याण होऊ दे, सगळ्यांना शांती, समाधान, समृद्धी सर्व काही लागू दे. शिवसेनेचे पक्ष प्रमुख, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्यासह संपूर्ण शिवसैनिकांचं स्वप्न पूर्ण होऊ दे आणि उद्धव साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊन परत एकदा आमची सत्ता येऊ दे असं मी साकडं तुळजाभवानीच्या मी घालते. सगळ्या देवी भक्तांना सगळं त्यांच्या मनासारखं घडू दे अशीही प्रार्थना मी देवीच्या चरणी करते. यावेळी संपर्क प्रमुख रंजनाताई नेवाळकर, जिल्हा संघटिका सखुबाई लटपटे, डॉक्टर शोभा बेंजरगे, स्वाती शिंदे, मंदाकिनी भावे, ज्योती भोसले, स्नेहल महाडिक, माजी नगराध्यक्षा संपदा गडकरी, अविनाश रेशमे, हरिभाऊ सगरे आदी पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी संपर्क प्रमुख रंजनाताई नेवाळकर, जिल्हा संघटिका सखुबाई लटपटे, डॉक्टर शोभा बेंजरगे, स्वाती शिंदे, मंदाकिनी भावे, ज्योती भोसले, स्नेहल महाडिक, माजी नगराध्यक्षा संपदा गडकरी, अविनाश रेशमे, हरिभाऊ सगरे आदी पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.